जल्लोष हा म्हणजे त्याच्या कुटुंबातून व्यक्त होत असतो. आज महाराष्ट्रात होतच आहे. त्यासोबत आज म्हणजे आतिषबाजी असेल, साखरेचं पोतं असेल, साखर वाटण्याचा कार्यक्रम आहे. आज हलगी वाजवून सुद्धा आनंद होत आहे. ह्या विविध प्रकारचे आनंद आम्ही व्यक्त करत आहोत, कष्टकरी व्यक्त करत आहेत. आणि मला असं म्हणायचं आहे की देखो देर था लेकिन दुरुस्त जरूर होता है और कष्ट करी कभी हारता नहीं है. अजित पवार ध्यान रखना. अजित पवार सर एसटी कामगारांचे जे पैसे